नमस्कार लाडकी बहीण योजना सहावा आणि सातवा हप्ता सहा हजार रुपये भेटणार कोणत्या तारखेला पैसे येतील जाणून घ्या सर्व माहिती आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट सर्व महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे आता सर्व महिला ही अपडेट ऐकल्यानंतर खुश होणार आहात शंभर टक्के खुश होणार आहात कारण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला अजून सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे भेटत आहे आणि हा जो हप्ता आहे हा पुढील हप्ता असणार आहे जसा तुम्हाला जे हप्ते भेटत आहे आता तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता अॅडव्हान्समध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आले आता तुम्हाला सहावा आणि सातवा हप्ता अॅडव्हान्समध्ये सहा हजार रुपये पाठवण्यात येत आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे तीच तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अतिशय दमदार माहिती आहे खुश खबर आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला काय महत्त्वाची माहिती आहे आणि सहावा आणि सातवा हप्त्याची तारीख कोणती आहे आणि कोणत्या तारखेला हे सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्याबद्दल आपण सर्व काही माहिती आता जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता लाडकी बहीण सहावा आणि सातवा हप्ता सहा हजार रुपये आता तुम्ही म्हणाल हे सहा हजार रुपये कसे लाडकी बहीण योजनेचे तर पंधराशे रुपये भेटतात दरमहा तर मग हप्त्याचे पुढील दोन हप्त्याचे सहा हजार रुपये कसे ते तर तीनच हजार रुपये पाहिजे ना तर बघा ते तुमचं कन्फ्युजन मी दूर करून टाकतो तुम्हाला सहावा आणि सातवा हप्त्याचे तीन हजार रुपयेच भेटणार आहे हे तीन हजार रुपयेच भेटणार आहे परंतु अजून तुम्हाला अडव्हान्समध्ये तीन हजार रुपये भेटत आहे हे तीन हजार रुपये कशाचे आहे हे बोनसचे आहे हे तीन हजार रुपये बोनस भेटणार आहे म्हणजे टोटल किती झाले तुमचे सहा हजार रुपये तुम्हाला सहावा आणि सातवा हप्ता जेव्हा जमा होईल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे तीन हजार बोनसचे आणि तीन हजार रुपये सहावा आणि सातवा हप्त्याचे आले तुमच्या लक्षात चला ते कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम पुढे पण आपल्या चॅनलवरती करत राहा तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करत चला कारण तुम्हाला महत्त्वाची खरी माहिती सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती दिली जाते आता आपण सर्व काही डिटेल्समध्ये जाणून घेऊया तारीख वगैरे सर्व तुम्हाला गोष्टी मी सांगतो बघा महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा तुम्हाला मी पहिले एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्त्याचे पैसे भेटले असतील तीन हजार रुपये राईट तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील तर कोणाकोणाला आले कमेंट करून सांगा आणि जरी ज्या महिलांना अजूनपर्यंत हे तीन हजार रुपये आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला आता बेस्ट माहिती देतो बघा ज्यांना हे तीन हजार रुपये चौथा आणि पाचवा हप्त्याचे अजूनपर्यंत भेटले नसतील तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे ती गोष्ट तुम्ही समजून घ्या तर ती गोष्ट काय तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो बघा आता ती गोष्ट काय करावी लागणार आहे जरी तीन हजार रुपये आले नसतील तर काय करावं लागणार आहे त्याबद्दल माहिती आता समजून घ्या जरी तुमच्या खात्यात तीन हजार रुपये अजूनपर्यंत ॲडव्हान्सचे भेटले नसतील तर तुम्हाला बघा पोस्टाचं खातं खोलून घ्यायचं आहे पोस्टाचं जरी तुम्ही खातं खोललं तर जे पैसे तुमचे आहेत तिकडे तुम्ही जो अकाऊंट नंबर दिला आहे तर ते ॲटोमॅटिकली तुमच्या पोस्टाच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये पाठवले जातील कारण अनेक महिलांनी पोस्टाचं खातं आता ओपन केलेलं आहे कारण जे के वाय सी आहे तुम्ही पहिले सपोज पहिले के वाय सी केलेलं आहे परंतु नंतर पण तुम्हाला केवायसीचा ऑप्शन पाहायला मिळत आहे अनेक महिलांचं मी बघितलं की ज्यांना पहिले तीन हजार रुपये पहिलं जे पहिला दुसरा हप्ता ते त्या हप्त्याचे तीन हजार रुपये भेटले होते त्यानंतर त्यांना हे पंधराशे आणि तीन हजार रुपये भेटलेच नाही मग त्यांनी काय करावं त्यांना केवायसीचा परत प्रॉब्लेम येत आहे तर बघा तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही तुम्ही पोस्टाचं खातं ओपन करून घ्या त्यामध्ये डीबीटी एनेबल असतं डायरेक्टली त्यामध्ये पैसे येऊन जातील आणि जरी पोस्टाचं खातं नाही खोलायचं असेल तर मग तुम्हाला ते आधार लिंक करावं लागणार आहे तुमचं जे पहिलं बँक आहे ते तुम्ही बँकेत जाऊन आधार लिंक करा आधार लिंक केल्यावरच तुम्हाला पैसे भेटणार आहे कारण तुम्हाला जे पैसे आहेत ते डीबीटी स्वरूपात लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात त्यामुळे तुम्ही आधार लिंक केल्यावरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्यामुळे केवायसी फॉर्म भरा आणि ते आधार लिंक करा ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील ओके चला आता ज्या काही अपडेट आहेत त्या संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या माहिती ज्या आहेत ते संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत बघा लाडकी बहीण योजना त्या नव्वद हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदाच नाही बघा नव्वद हजार महिला अशा ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा फायदाच नाही कारण बघा अनेक महिलांना प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना मी एकच इथे सांगत आहे तुमचं आधार लिंक नाही आधार जे आहे आधार लिंक नाही जवळपास नव्वद टक्के महिलांचं या नव्वद हजारपैकी नव्वद टक्के महिलांचं आधार लिंक नसेल त्यामुळे पैसे येत नाहीत त्यामुळे तुम्हाला ते आधार लिंक बँकेत जाऊनच करावं लागणार आहे ते केल्यावरच तुम्हाला जो पैसेचा लाभ आहे योजनेचा लाभ आहे त्याचा फायदा भेटणार आहे आलं लक्षात तर ते तुम्ही शंभर टक्के करा तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत आलं लक्षात आता आपण महत्वाची माहिती बघणार आहोत आणि सहावा आणि सातवा जो हप्ता तुम्हाला भेटणार आहे सहावा आणि सातवा हप्ता त्याची तारीख जी आहे ती तारीख पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्वाचं जे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे बोनस म्हणून दिवाळीच्या पहिले बोनस म्हणून जे पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण सर्व काही ते समजून घेणार आहोत चला त्याबद्दल पण तुम्हाला मी अपडेट सांगतो तर पहा महत्वाची माहिती आहे कोणत्या महिलांना दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये मिळतील तर ही माहिती पण खूपच दमदार आहे अनेक महिलांना काय होणार आहे दिवाळीचं तीन हजार रुपये बोनस भेटणार आहे दिवाळीचं तीन हजार रुपये बोनस भेटणार आहे बघा सरकारने म्हटलं आहे की तीन हजार रुपयाच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना बघा इथं काय म्हटलं आहे अडीच हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाईल आता ही माहिती नीटपणे समजून घ्या खूपच दमदार माहिती आहे आता सर्वांना तुम्हाला बोनसचे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे व्यतिरिक्त तुम्हाला हे तीन हजार रुपये तर भेटणारच आहे दिवाळी बोनस म्हणून तसेच तसेच तुम्हाला काही महिलांना काही निवडक महिला आहे ज्यांना दोन हजार पाचशे रुपये देखील भेटणार आहेत म्हणजे जवळपास एका महिलाला पाच हजार पाचशे रुपये भेटणार आहेत ओके लाडकी बहीण व्यतिरिक्त एवढे पैसे भेटणार आहेत आता सर्वच जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात अशा सर्व महिलांना तर हे तीन हजार रुपये शंभर टक्के भेटणार आहे तीन हजार रुपये तर तुमचे पक्के आहेत परंतु काही महिलांना हे अडीच हजार देखील भेटणार आहेत आता तुम्हाला हे अडीच हजार रुपये जरी हवे असतील ह्या तीन हजार रुपये सोबतच तर त्यासाठी काय प्रोसेस आहेत ते बघायचे तर कोणा कोणत्या महिलांना ते भेटणार आहे निवडक महिला आहेत आता कोणत्या महिला आहेत त्यांच्याबद्दल सांगतो हे बघा हा अतिरिक्त लाभ खालील महिला वर्गासाठी उपलब्ध असेल आता कोणत्या महिलांना हा जे पैसे आहेत ते भेटणार आहेत तर त्या कोणत्या महिला आहेत बघा खाली दिलेला आहे त्याबद्दल माहिती तर त्या महिला वर्गासाठी हे उपलब्ध होणार आहे चला त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो तु आता बघा इथे तुम्ही बघू शकता हे बघा अपंग महिला ज्या आहेत अपंग महिला त्यांना अडीच हजार भेटू शकतात एकल माता ज्या आहेत त्यांना अडीच हजार रुपये भेटू शकतात बेरोजगार ज्या महिला आहेत त्यांना अडीच हजार रुपये तीन हजार बोनस शिवाय अजून अडीच हजार रुपये या महिलांना भेटू शकतात अपंग एकल माता बेरोजगार महिला दारिद्र्य रेषेखालील महिला ज्या आहेत त्यांना देखील अडीच हजार एक्स्ट्रामध्ये बोनस पण बोनस पण भेटणार आहे तीन हजार रुपये आणि अडीच हजार पण भेटतील आदिवासी भागातील ज्या महिला आहेत त्यांना पण जे अडीच हजार आहेत ते पण भेटतील आणि ते तीन हजार पण भेटतील परंतु या कॅटेगरीमध्ये जरी महिला येत नसेल तर त्यांना फक्त बोनसचे तीन हजार रुपयेच भेटणार आहेत आलं लक्षात आता नीटपणे समजून घ्या आपण जी महत्वाची माहिती आता बघणार आहोत सहावा आणि सातवा हप्ताबद्दल जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला सांगतो मी आता सहावा आणि सातवा जो हप्ता आहे तुमच्या खात्यात सहा हजार रुपये भेटणार आहेत आता जो सहावा हप्ता आहे आणि सातवा हप्ता आहे आता लाडकी बहीण योजनेचा जी आरनुसार तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये भेटत आहे राईट पंधराशे पंधराशे रुपये भेटत आहे परंतु शासन काय करत आहे अडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे पाठवत आहे ज्याप्रमाणे आता तीन हजार रुपये अडव्हान्समध्ये पाठवण्यात आले त्याचप्रमाणे सहावा आणि सातवाचे पैसे पण अॅडव्हान्समध्ये तुम्हाला पाठवले जाणार आहेत आणि ते तीन हजार रुपये तुम्हाला सहावा आणि सातवाचे भेटणार आहेत राईट आणि दिवाळीचं बोनस तुम्हाला भेटणार आहे तीन हजार रुपये राईट हे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार आहेत पहिले आणि हे दिवाळी बोनसचे तीन हजार एकूण किती झाले सहा हजार रुपये असे जवळपास तुमच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत आणि जे दिवाळीचं बोनस आहे ते तर शंभर टक्के भेटणार आहेत परंतु जे ॲडव्हान्सचे पैसे भेटणार त्याची तारीख काय तारीख वगैरे अजून जाहीर झालेली नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हटलं होतं की आपलं सरकार हे ॲडव्हान्समध्ये दे पैसे देणार आहे त्यामुळे आता तुम्हाला चौथा आणि पाचवा ॲडव्हान्समध्ये पैसे भेटले त्यानंतर तुम्हाला सहावा आणि सातवाचे पैसे देखील ॲडव्हान्समध्ये भेटू शकतात आणि सांगता येत नाही जे बोनस आहे त्या बोनसबरोबर तुम्हाला हे सहावा आणि सातवाचे जे तीन हजार आहेत बोनसचे तीन हजार आणि सातवाचे तीन हजार असे जवळपास हजार रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात परंतु याबद्दल जो निर्णय नाही फक्त तीन हजारचा निर्णय झालेला आहे दिवाळी बोनसचा तीन हजारचा निर्णय झालेला आहे आणि सहावा आणि सातवाचा निर्णय अजून झालेला नाही हप्ताचा जरी त्याबद्दल निर्णय झाला तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करेल जरी निर्णय झाला तर परंतु सांगता येत नाही जरी सरकार याबद्दल निर्णय घेतला तर जवळपास तुम्हाला सहावाने सातवा हप्तासोबत तुम्हाला बोनसचे जवळपास टोटल सहा हजार रुपये भेटू शकतात ओके अशी ही माहिती होती आणि सर्व माझ्या माता बहिणींसाठी ही जबरदस्त माहिती होती आणि बोनस शिवाय तुम्हाला हे अडीच हजार देखील भेटणार आहेत तर अडीच हजार फक्त अपंग महिला एकल माता बेरोजगार महिला दारिद्र्य रेषेखालील महिला आदिवासी भागातील महिला या महिलांना ते पैसे भेटणार आहेत ओके तुमच्या लक्षात आलं तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी अपडेट असो सर्व काही डिटेल्समध्ये आणि आपल्या सिंपल भाषेत गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद